कशेडी घाटात टँकरची एस टी बसला धडक आठ प्रवासी जखमे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कशेडी गावच्या हद्दीत खेड खेडबाजूकडून मुंबई दिशेने जाणाऱ्या टँकरची चिपळूण दिशेने जाणाऱ्या एस टी बसला धडक लागून झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी अकरा वाजून पन्नास मिनटाच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर कोशेडी घाटात ठाणे ते चिपळूण जाणारी एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी सव्वीस पस्तीसवरील चालक योगेश दादाजी देवरे वर्ष पस्तीस हे कशेडी घाट उतरत असताना समोरून वाकवली तालुका दापोली ते मुंबई जाणारा टँकर क्रमांक यू पी सत्तर एच टी पंच्याहत्तर एक्कावन्नवरील चालक दिनानाथ हिरालाल यादव वयवर्ष पंचावन्न राहणार घाटकोपर मुंबई यांच्या डोळ्यावर झापड आल्याने त्यांनी रॉंग साईडला जाऊन समोरून येणाऱ्या एसटी बसला धडक दिल्याने अपघात घडलेला आहे अपघातामधील एसटी बसमध्ये एकूण पंचवीस प्रवासी होते त्यापैकी आठ प्रवाशांना किरकोळ दुखापत झालेली आहे मात्र या जखमींपैकी अनंत दत्तात्रय विंचू यांना जास्त प्रमाणात दुखापत झाल्याने कळंबरी उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांनी दिली आहे या अपघाताची माहिती समजताच कशडी महामार्ग पोलीस मदत केंद्राची सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन प्रथम जखमी प्रवाशांना तात्काळ एकशे आठ अम्ब्युलन्स बोलवून उपजिल्हा रुग्णालय कळंबनी तालुका खेड येथे पाठवण्यात आले आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे उपसंपादक संदीप जाबडे पोलादपूर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी